पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सतरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते या बैठकीतून खूप चांगली माहिती मिळाली अत्यंत माहितीपूर्ण बैठक झाली अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी या बैठकीत बोलण्याची संधी मिळाली यावेळी भोसले यांनी कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली केंद्र आणि राज्य सरकारनं जारी केलेल्या आदेशांची आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी ब्रेक दी चेन आदेशानुसार दैनंदिन जीवन विस्कळीत होता बाधितांना शोधण्याची मोहीम संदर्भात त्यांनी माहिती दिली कोरोना चाचणी लसीकरण खासगी डॉक्टर रुग्णालय यांच्याकडून आकारलं जाणारं शुल्क रुग्णांना परत करण्यासह अशा प्रकारच्या विविध बाबींसाठी नोडल अधिकारी नेमल्यानं कामात गती आली त्याचा सकारात्मक परिणाम यंत्रणेवर झाला ग्रामपातळीवरील यंत्रणा कार्यरत झाल्याचं जा भोसले यांनी सांगितलं हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांनी त्यांचं गाव कोरोनामुक्त केलं त्यांचे अनुभव इतर गावातील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना ऐकवले त्याचाही सकारात्मक परिणाम गावागावात झाल्याची माहिती डॉक्टर भोसले यांनी यावेळी दिली